HDFC ऑथराइज्ड चॅनल पार्टनर म्हणजे साई सर्व्हिसेस. पर्सनल लोन, बिझनेस लोन, डॉक्टर लोन, कुठलेही जामीनदार नाही, कोणतेही मॉर्गेज नाही, बँकेच्या चक्रा नाहीत, 10 दिवसांमध्ये लोन. संपर्क सचिन माधवराव कानवडे, सेल्स मॅनेजर, फ्लॅट नंबर B11, बिविंग, 3rd मजला, मोर्या हाइट्स, मालदा रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 9922 9915 27. झटपट लोन आणि अल्प व्याजदर, एका कॉलवर घरपोच सेवा. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे धन्वंतरी मेडिकल असोसिएशन फाउंडेशन संचलित ढवळपुरी आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीनं पारनेर तालुक्यातील आमदार निलेश ज्ञानदेव लंके आणि पत्नी राणीताई लंके यांचा सपत्निक सन्मान सोहळा आयोजित केला गेला. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती सुनंदा धुरपते, सुरेश धुरपते, वनकुटेचे सरपंच राहुल झावरे, राजू शेख, सुखदेव चितळकर तसेच सर्व क्षेत्रामधील अधिकारी यांची उपस्थिती होती. तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. धन्वंतरी मेडिकल असोसिएशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सईद काझी यांच्या हस्ते आमदार निलेश लंके आणि त्यांची पत्नी राणीताई लंके यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही सर्वधर्म समभाव घेऊन या पारनेर तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भटक्या जाती आणि जमातीमधील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिक्षण देऊ करतोय. मात्र पारनेर तालुक्यातील काही राजकारणी आणि संस्थाचालक आम्हाला अडथळा निर्माण करतायत, अशी खंत यावेळी संस्थाध्यक्ष डॉ सईद काझी यांनी बोलून दाखवली. आमच्या महाडवळ सरांनी 8 मुद्द्यावर सुरू केलेली शाळा आज 3,500 जास्त मुलं इथे शिक्षण घेत. पहिली ते 12वी, नंतर FY SY TY BSc. कदाचित माझं म्हणणं खोटं असेल, नगर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी शैक्षणिक संस्था आहे. ठीक आहे, आम्ही अल्पसंख्याक आहोत, बाजूला आहोत, भटके विमुक्त आहोत. आमची दखल, आमची ओरड, आमचा आवाज, आमच्या वेदना तुमच्यापर्यंत येत नसतील, परंतु आपली वेदना जाणल्या त्या लंकेंनी. मला अनेक वेळा पारनेरला मदत केली. मला एका कार्यक्रमात त्याने सांगितलं, डॉक्टर आता घाबरू नका, सरकार आपलं आलेलं. मला या निमित्ताने सांगायचं आहे, दादाभाऊंनाही सांगायचं आहे, दादाभाऊ हे प्रति नगर जिल्ह्यातले प्रति शरद पवार आहे ना दादा, नगर जिल्हा आहे ना, हे निलेश लंकेने मला अनुमोदन दिलं. दादा कळमकर म्हणजे नगर जिल्ह्यातले प्रति शरद पवार आहे. सर, आमचा एक प्रश्न आहे, हे आमची संस्था आहे, ठीक आहे, आम्ही छोटे आहोत, आमची ताकद कमी असेल, राजकीय ताकद कमी असेल, आमच्याकडे आमदारकी, खासगी बँक, पतसंस्था, परंतु आमचा हेतू प्रामाणिक. आम्ही आणि पारनेर तालुक्यातील सर्वच राजकीय पुढारी तुमच्या चांगल्या कामासाठी सदैव तुमच्या पाठीशी आणि खांद्याला खांदा लावून काम करू. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही, असं आश्वासन यावेळी आमदार निलेश लंके यांनी दिलं. तुम्हाला आपली वेटिंग माहिती आहे, मी एकदा दोनदा व्यवस्थित सांगतो, तिसऱ्यांदा आज चांगल्या पद्धतीत सांगतो. 100% तुम्ही चांगलं काम करता, तुम्हाला आम्ही पाठीशी घालण्याचं काम करणार नाही, पण तुम्ही चांगलं काम करता, त्यामुळं तुमच्या आम्ही पाठीशी नाही पण खांद्याला खांदा लावून तुम्हाला मदत करण्याचं काम केलं जाईल. चांगलं काम, त्या ठिकाणी 1800 मुलं आज वसतिगृहात राहतात, 1800 मुलांची इतकी चांगल्या पद्धतीने सुखसुविधा या ठिकाणी. तुम्हाला माहिती आहे, मधल्या काळात PRC तुमच्या या ठिकाणी आपल्या संस्थेवर PRC लादली, वेगळेवेगळे अनुदान बंद करण्याचं काम केलं. शेवट राजकारणाचा भाग असतो, राजकारणाच्या सत्तेच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचं काम पण केलं जातं, पण तो क्षणिक पिरियड असतो. राजकीय पुढाऱ्यांना जर हे कळालं तर या अडचण येणार नाही, कारण राजकारणाचे पदाधिकारी हे फक्त 5 वर्षासाठी त्या सालगड्यासारखं काम केलं पाहिजे, पण 5 वर्षाच्या सत्तेच्या काळात जर सत्तेचा गैरवापर केल्यानंतर दुसऱ्या वेळेस जनता त्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला अडचणी निर्माण झाल्या, पण तुमच्या या सर्व अडचणीत आम्ही या येणाऱ्या काळात सगळ्या अडचणी सोडवल्याशिवाय आम्ही सोडवण्यासाठी तुमच्या बरोबर असणार आहे. आणि योगाय पाहना, तुमच्या बरोबर 2 सभापती आता स्टेजवर आहेत. सांगितलं
जिल्ह्याचे प्रति पवार साहेब तुमच्या शेजारी बसलेले आहेत, सत्ता सरकार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाआघाडीचं सरकार असल्यामुळं तुम्ही बरोबर दादांच्या शेजारी बसल्यामुळं तुम्हाला काही अडचण येणार नाही, आमच्याकडे यायची सुद्धा गरज भासणार नाही। कारण दादा हे अशी औषध अशी जादूची कांडी आहे, जिल्ह्याचं शेवटच्या टप्प्यात राजकारण ज्यावेळेस जिल्ह्याचं राजकारण फिरतं त्यावेळेस फक्त शेवटचा सल्ला आदरणीय पवार साहेब आदरणीय दादांचा सल्ला यांचा विचार विनिमय झाल्यानंतरच या जिल्ह्याचं राजकारण फिरतं आणि या जिल्ह्याचे नेते दादा तुमच्या शेजारी असल्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका, वस्तीग्रहाचा विषय असू नये, ते कुठला विषय असू। डॉक्टर सईद काजी यांच्या कामाची प्रशंसा यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी केली। आपण केलेल्या कार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले। अन्यथा ही मुलं शिकली नसती, ही मेंढरा मागे फिरली असती, ही कुठेतरी रानावनामध्ये समजा बिल्लाची मुलं असतील तर तिकडे मवाळ काढीत बसली असती, ससे धरत बसली असती, परंतु हे ते सगळं सोडून आज जे काही या शिक्षणाच्या पवित्र गंगेमध्ये आले त्याचं श्रेय निश्चितपणे काजी साहेब तुम्हाला जातं। आणि म्हणून झालेल्या त्रासाची अजिबात चिंता करू नका, या पुढच्या काळामध्ये जे कोणी त्रास देणारे असतील त्यांना निश्चितपणे धडा शिकवण्याचं काम लंकेसाहेब करतील आणि तुम्हाला सहकार्य करतील, एवढंच या निमित्ताने सांगतो। या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव रिहान शफी काजी, विश्वस्त शाहिद सईद काजी, संभाजी रोहगले, प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ढवळपुरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। पप्पू पायमोडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर।